इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे हे प्रत्यक्ष अभ्यासलं। आता आपत्तीमध्ये प्रथमोपचार करणं कसं गरजेचं आहे हे आपण पाहिलं। आता प्रथमोपचार म्हणजे तरी काय हे आपण समजून घेऊ। प्रथमोपचार म्हणजे काय? तर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीद्वारे वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंत दिले जाणारे उपचार म्हणजे त्याला प्रथमोपचार म्हणायचं। आता प्रथमोपचार करायला आपल्याला डॉक्टर आवश्यक आहे का? नाही। तर कोणत्याही व्यक्तीद्वारे म्हणजे त्या ठिकाणी जी उपलब्ध व्यक्ती असेल तिने वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंत जे उपचार करायचे असतात त्याला आपण प्रथमोपचार असे म्हणतो। आता काय उद्देश आहे प्रथमोपचाराचे ते आपण एक एक पाहूया। एकंदर 6 उद्देश प्रथमोपचाराचे आहेत। आता प्रथमोपचाराचा पहिला उद्देश जर पाहिला तर तात्काळ उपाययोजना आपल्याला करायची असते, म्हणून तात्काळ उपाययोजना करणे हा पहिला उद्देश आहे। दुसरा उद्देश जर पाहिला तर तो आहे दुखापतीपासून आराम देणे। आपद्ग्रस्त व्यक्तीला जी दुखापत झालेली असते तिच्यापासून त्याला आराम देणे, त्यानंतर त्याला सुरक्षितता देणे। आपत्ती ज्या ठिकाणी येत असते त्या ठिकाणच्या लोकांना असुरक्षित वाटत असतं आणि अशा असुरक्षित वाटणाऱ्या लोकांना सुरक्षितता देणं हे प्रथम उपचाराचा उद्देश आहे। पुढचा उद्देश जो आहे तो सुलभ वहन करणे। आपत्तीग्रस्त झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जायचं असेल अशा परिस्थितीमध्ये त्याच्या दुखापतीमध्ये आणखी वाढ होऊ नये म्हणून जे उपचार आपण करतो त्यालाही आपण प्रथमोपचार म्हणतो। हा एक उद्देश आहे प्रथमोपचार करण्याचा। त्यानंतर स्थिती खालावण्यापासून रोखणे। आपत्तीग्रस्त व्यक्तीची स्थिती आणखी खालावू शकते म्हणून अशी आणखी स्थिती खालावू नये म्हणून त्याला प्रथमोपचार देणे हा प्रथमोपचाराचा उद्देश आहे। आणि त्यापुढचा प्रथमोपचाराचा उद्देश आहे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत उपचार करणे। जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत उपचार करणे। आता त्यासाठी प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीकडे एक प्रथमोपचार पेटी असते, मग त्या पेटीमध्ये काय काय साहित्य असलं पाहिजे ते आपण पाहूया। तर प्रथमोपचार पेटीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्या पेटीसारखीच एक पेटी असते, परंतु आपल्याला रुग्णावर उपचार करत असताना जे जे साहित्य उपयोगाचं आहे ते कमी किंवा अधिक असू शकतं, परंतु सर्वसाधारणपणे हे साहित्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे ते आपण पाहूया। मग काय काय आहे त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये आहे निरनिराळ्या आकाराच्या बँडेजच्या पट्ट्या, जखमेवर बांधण्यासाठी जागेची पट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारे बँडेज, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, रबराचे हात मोजे कमीत कमी 2 जोड्या, स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे, साबण, अँटीसेप्टिक, डेटॉल अथवा सॅव्हलॉन, सेफ्टी पिना, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, बँडेड, त्याच्यामध्ये त्या पट्ट्या असतात बँडेडच्या, छोटी विजेरी म्हणजे टॉर्च, कात्री, चिकटपट्टी, थर्मामीटर म्हणजे ज्वरमापी ताप मोजण्यासाठी आपण वापरतो ते थर्मामीटर, आणि पेट्रोलियम जेली यासारखी वस्तू आपल्याला या प्रथमोपचार पेटीमध्ये ठेवायचे असतात आणि गरजेनुसार ते वापरायचे असतात। आता आपत्तीमध्ये जसा प्रथमोपचार सर्वाधिक महत्त्वाचा आहे तसाच अभिरूप सराव आपत्ती पूर्व व्यवस्थापनामध्ये आपण पाहिला। अभिरूप सराव असणं अतिशय गरजेचं आहे। अभिरूप सराव म्हणजे आपण त्याला रंगीत तालीम म्हणू। रंगीत तालीम म्हणजे काय? तर आपत्ती समजा आली तर आपण कशा पद्धतीने कार्य करायचं त्याचा सराव करून पाहणं त्याला आपण अभिरूप सराव म्हणतो। अभिरूप सराव कशा पद्धतीचा असतो? तर या ठिकाणी अभिरूप सरावाचं एक चित्र आपल्याला दिसत आहे। अभिरूप सराव हा खरा असतो का? नाही, तर ते आभासी संचलन असतं। अभिरूप सराव आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याची आपली तयारी कितपत आहे हे अभिरूप सरावामुळे आपल्याला समजतं। जसं नाटकामध्ये नाटक करण्याच्या अगोदर आपण सराव करून बघतो आणि मग प्रत्यक्ष रंगमंचावर नाटक करतो, तसाच हा अभिरूप सराव असतो। अभिरूप सरावामुळे यंत्रणेची सक्षमता समजते। मग हे कोण करतं अभिरूप सराव? तर त्याच्यामध्ये अग्निशामक दल आहे, पोलीस दल आहे, काही स्वयंसेवी संस्था यामध्ये अभिरूप सरावामध्ये सहभागी होत असतात। आता याचं ध्येय काय अभिरूप सरावाचं? तर स्वतःची कार्यक्षमता ओळखणे, म्हणजे आपण आपत्तीला तोंड देण्यासाठी किती कार्यक्षम आहे हे ओळखणे, त्यानंतर आपल्याला प्रतिसाद कितपत प्रभावी आहे, आपण प्रतिसाद आपत्तीला जेव्हा देतो तो कितपत प्रभावी आहे हे आपल्याला त्यामध्ये समजतं,
आपत्ती नियंत्रणाबाबत निरनिराळ्या विभागात समन्वय साधणे, म्हणजे जसा पोलीस यंत्रणा आहे, अग्निशमन दल आहे, या दोन यंत्रणा वेगवेगळ्या आहेत किंवा पूर नियंत्रक पथक आहे, यांच्यामध्ये आपल्याला समन्वय कसा आहे हे आपल्याला ओळखता येतं. जलद प्रतिसाद देण्याची कार्यक्षमता वाढवता येते, नियोजित कृतीची यशस्वीता तपासता येते आणि संभाव्य त्रुटी आणि धोके आपल्याला ओळखता येतात. अशा पद्धतीने आपल्याला प्रथमोपचार आणि अभिरूप सराव हे आपण पाहिलं. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काय काय महत्त्वाचं आहे, तर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, जसे पोलिसांचा दूरध्वनी क्रमांक आहे 100, अग्निशामकचा आहे 101, रुग्णवाहिका 108, असे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आहे रहदारीचे नियम पाळणे, त्याच्यामध्ये आपल्याला सिग्नल कोणत्या रंगाचा असला म्हणजे थांबायचं असतं, उदाहरणार्थ लाल रंगाचा असेल तर थांबायचं असतं, हिरव्या रंग आपल्याला जाण्याची परवानगी देतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. किंवा बेवारस वस्तूला हात लावू नये, अफवा पसरू नये, हे आपल्याला अशा ज्या सूचना दिलेल्या असतात त्या निश्चित आपल्याला फार महत्त्वपूर्ण आहे. आणि गर्दीच्या ठिकाणी गोंधळ करू नये, त्यामुळे अफवा पसरून लोकांची चेंगराचेंगरी किंवा आणखी आपत्ती येण्याची शक्यता असते. म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्वतःच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय आपल्याला माहीत असले पाहिजे.